जी टीवी पर। नमस्कार, मी मनुश्री पाटील, टॉक टाइम मध्ये आपलं स्वागत। आणि आजचा विषय आहे अनियमित पाळी। बदलती जीवनशैली, अवेळी खाणं पिणं यामुळे पाळीच्या समस्या अनेकींना असतात। अनियमित पाळी म्हणजेच पीसीओडी, पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम, हा सुद्धा अनियमित पाळीसाठी एक कारणीभूत असलेला सिंड्रोम आहे। आणि याविषयीच आज आपण बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर नंदिता पालशेतकर। तुमचं स्वागत आहे बिन लोकमतमध्ये। आणि तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 0226671474 या नंबरवर। डॉक्टर, मुळात अनियमित पाळी केव्हा म्हणायला पाहिजे आपण असं? सी, जर पाळी नॉर्मली आम्ही 28 दिवसाच्या अंतरावर येते असं म्हणतो, पण जर ते एक आठवडा पुढे गेली किंवा एक आठवडा कमी लवकर आली तरी त्याला नॉर्मल व्हेरिएशन असंच म्हणतात। त्यामुळे जर 40 दिवसाच्या वर गेली पाळी तर त्याला यु नो कधी कधी म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होऊ शकतं। आणि जर लवकर आली तर युजली एक हॉर्मोनल इनडेफिशियन्सी आम्ही असं म्हणतो की ते बरोबर स्त्रीबीज तयार नाही होत म्हणून पाळी लवकर लवकर येते। हे नॅचरली देखील होतं, यु नो एक पिरियड असतो आपल्या लाईफमध्ये जेव्हा हे नॅचरली होऊ शकतं। कुठला असतो तो पिरियड? जेव्हा मुलींना पहिल्यांदा पाळी चालू होते, सुरुवातीला म्हणजे ऍब्सोल्युटली मेनार्की ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये बोलतो, तर तेव्हा पहिले 1-2 वर्ष ही पाळी ऍब्सोल्युटली। आणि जेव्हा पिरियड जायला जातो, जेव्हा पेरिमिनोपॉज ज्याला म्हणतो आम्ही, तेव्हा देखील पिरियड इरेग्युलर होऊ शकतो। बरोबर आहे, पण नॉर्मल आपण आता रोजच्या जर आपण पकडले की एकदा पाळी व्यवस्थित सुरू झाली आणि तरी देखील ती पाळी वेळच्या वेळी येत नसेल तर ती अनियमित पाळी म्हणायची का मग? ऍब्सोल्युटली बरोबर। पण आता ही जे कारण यामागची काय काय असू शकतात? सी, जसं मी आधी बोलले हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे हे होतं, तर द कॉमनेस्ट रिझन जो आहे तो आहे पॉलिसिस्टिक ओव्हरी। ह्याचं साधारण आता चिकार वाढलेलं आहे प्रमाण, यु नो पूर्वी मे बी 5 पैकी 1 पेशंट पीसीओडीचे असायची, आता जर 3 दिसतात 5 पैकी पेशंट ज्यांना प्रॉब्लेम आहे। इनफॅक्ट मी जिथे दिल्लीमध्ये प्रॅक्टिस करते तिथे 2 पैकी 1 पेशंटला पीसीओडी आहे। हा एक जेनेटिक प्रॉब्लेम पण आहे की जीन्समध्ये आपल्या आहेच इंडियन पेशंट्सच्या, प्लस लाईफस्टाईलमुळे। अच्छा, पण मग पीसीओडी म्हणजे नेमकं काय म्हणायला पाहिजे आपण? पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज, ओके, त्याचा फुल फॉर्म पिकॉस पण त्याला म्हणून म्हणतात लोक। पण त्याच्यामुळे काय होतं की एक हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो, एक प्रकारचा जो हॉर्मोन असतो शरीरात अँड्रोजन्स म्हणजे पुरुषांचे जे हॉर्मोन्स असतात ते कधी कधी वाढतात, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे की स्त्रीबीज तयार होत नाही, अँड ओव्ह्युलेटरी ज्याला म्हणतात। जेव्हा हे स्त्रीबीज तयार होत नाही तेव्हा जो हॉर्मोन असतो इस्ट्रोजन तोच येत राहतो, हे स्त्रीबीज तयार होऊन मग फुटतं तेव्हा तो दुसरा हॉर्मोन प्रोजेस्टेरॉन तयार होतो। तर ह्या पेशंट्समध्ये फक्त इस्ट्रोजन हॉर्मोन सिक्रीट केलं होतो आणि अंड अजिबात तयार होत नाही, मॅच्युअर होत नाही आणि ओव्हुलेशन होत नाही किंवा ओव्हुलेशन फार डिलेड होतं। अच्छा, पण आता ही पीसीओडी आपल्याला आहे हे ओळखायचे काही रीज कारण आहेत का? कशा ओळखायला पाहिजे? सी, देयर आर 2-3 पीसीओडी हा फार वाईड स्पेक्ट्रमचा डिझीज आहे। काय सगळ्यात माइल्ड फॉर्म म्हणजे थोडासा इरेग्युलर पिरियड, यु नो किंवा मुलीला असे थोडीशी मिशी दिसते, केस दिसतात जे पुरुषी असतात ते, किंवा काळे डाग मानेवर वगैरे, मग वजन वाढल्यामुळे एकदम पिरियड इरेग्युलर होतं, ह्यातले थोडे काही प्रॉब्लेम आले तर माइल्ड डिझीज। आणि सिव्हिअर डिझीज जे आम्ही म्हणतो त्याच्यात म्हणजे त्या मुलीला अक्षरशः दाढी आणि मिशा असतात, यु नो इतकी ती पुरुषी हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो जो मॅसिव्ह हॉर्मोनल इम्बॅलन्स मुळे बऱ्याच जाडे असतात आणि पिंपल्स वगैरे भरपूर येतात ह्या मुलींना, म्हणजे साधारण लक्षण म्हणायला पाहिजे। ऍब्सोल्युटली। बरं, एक फोन आलाय सोलापूरवरून, माधुरी पाटील आपल्या बरोबर आहेत, बोला माधुरी। हॅलो, बोला। हा हॅलो, मला मॅडमांना नमस्कार सांगायचंय आणि माझ्या 2 मुलींबद्दल प्रश्न विचारायचा आहे। विचारा। हा, एक मुलगी
19 वर्षाची आहे आणि दुसरी 16 वर्षाची आहे. तर दोघांना अनियमित काळी येते दीड दीड महिन्यानंतर. मग त्या दोघींना म्हणजे एसटी सोनोग्राफी वगैरे केली, तिला खूप पोटात दुखत होतं म्हणून गोळ्यांचा कोर्स झालाय तिचा, पण तेवढ्यापुरतच तिला बरं वाटलं, परत तसंच सुरू झालंय. दोन्ही मुलींना हाच प्रॉब्लेम आहे की अनियमित पाळी येते. एस सी प्रॉब्लेम हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे असू शकतो. तर प्रोलॅक्टिन आणि थायरॉइड हे हॉर्मोन्स करणं महत्वाचं आहे, आणि ते जर नॉर्मल असले तर मग यु नो सोनोग्राफी करून पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे का. अँड युजली आईकडनं ते दोघींना आहे, म्हणजे पॉसिबिलिटी पीसीओडीची जास्ती आहे. पण जसं मी बोलले की जर पिरियड्स चालू होऊन एखादं वर्ष झालं असलं तर कधी कधी सेटल व्हायला एक दीड वर्ष लागतो, आणि त्याच्यात मग मी काही ट्रीटमेंट जनरली ऍडवाइज नाही करत. पण आता 2 वर्ष ती दुसरी मुलगी तर मला वाटतं 15 इयर्स ओल्ड शी सेट, त्यामुळे हल्ली मुलींना पिरियड्स 11-12 वयाच्या लवकर येतात. तर त्यांना डेफिनेटली इन्व्हेस्टिगेशन केले पाहिजेत. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे पेशंट्सना की पिरियड 45 दिवसाच्या वर नाही गेला पाहिजे, कारण त्यांनी मग त्याचे जे बॅड इफेक्ट्स होतात ते चालू होतात शरीरावर. त्यामुळे जर पाळी 1.5-2 महिने 3 महिन्यांनी येत असली तर ट्रीटमेंट घेणं महत्वाचं आहे. तज्ञांचा सल्ला घेणं तितकंच गरजेचं आहे. पण आता ही पीसीओडी आहे की नाही ह्याच्या टेस्ट कोणत्या प्रकारच्या असतात? सी बेसिकली आम्ही एक सोनोग्राफी करतो आणि ब्लड टेस्ट करतो, आणि सोनोग्राफीत पीसीओडी आहे की नाही कळतं. आणि हल्ली एक नवीन टेस्ट आली आहे अँटी मुलेरियन हॉर्मोन म्हणून सिरम AMH, आणि ती पण एक म्हणजे एक इंडिकेटर आहे की बाबा पीसीओडी आहे की नाही या मुलीला. पण ज्या टेस्ट करून आपल्याला कळतं, पण आता ही कळलं की पीसीओडी आहे हिला, मग काय कशा प्रकारे ट्रीटमेंट सुरू? आता ह्या दोघी जणी लहान मुली आहेत, तर त्यामुळे जर त्या मुलींचं वजन जास्ती असेल तर मला वाटतं त्यांचं वजन आधी कमी करणं फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, कारण हल्लीची मुलं म्हणजे कम्प्युटरवर आपले गेम खेळत बसतात, बाहेर जाऊन खेळणं हे काहीच नाही. त्यामुळे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, एक फॉर्म ऑफ एक्सरसाइज इन्क्लूड करणं त्यांच्या लाईफमध्ये, योगा म्हणा यु नो किंवा इव्हन स्विमिंग सायकलिंग जे काय असेल ते एक्सरसाइज हॅज टू बी इन्क्लुडेड. तुमचं लाईफस्टाईल बदलणं खूप गरजेचं असतं. ऍब्सोल्युटली. आणि डाएट फार महत्वाचं आहे, कारण हल्ली सगळी मुलं आपली हे खातात काय जंक फूड, त्यामुळे हाय प्रोटीन लो कार्बोहायड्रेट डाएट खाणं, म्हणजे भात वगैरे थोडा कमी करायचं, जास्ती भाज्या यु नो नॉनव्हेज खात असले तर चिकन किंवा अंडा काय खाता, तुमची लाईफस्टाईल कशी आहे हे सुद्धा पीसीओडीसाठी कारणीभूत असतं. कोल्हापूर वरून फोन आलाय, सुमित्रा लाळे आपल्या बरोबर आहेत. बोला सुमित्रा. हॅलो. हा बोला मॅडम. माझा प्रश्न होता, माझ्या मुलीच्या मासिक पाळीबद्दल प्रश्न होता. हा बोला मॅडम. नमस्ते. नमस्ते. तुमचा कार्यक्रम बघतीये मी. हा बोला, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम माझ्या मुलीचं वय आहे 16, मुलीची एमसी चालू होऊन 1-2 वर्ष झाले, पण 2 वर्षात कधी रेग्युलर आली नाही, अनरेग्युलर आहे. 6-6 महिने तरी प्रॉब्लेम्स येतात, एकदा येऊन गेली की 5-6 महिने परत येत नाहीये. डॉक्टर ट्रीटमेंट पूर्ण झालेली आहे. अच्छा. आय थिंक ह्यांचं पण सेम ट्रीटमेंट, फक्त आपण अर्धवट सोडलं यु नो की डायट एक्सरसाइज. जर एखादी मुलगी बारीक असली तर तिला ऍक्च्युली वजन कमी करून ते नॉर्मल होणार नाही. त्यामुळे अशा मुलींना आम्ही गोळ्या देतो यु नो ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. अँड इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की कम्युनिकेशन त्या पेरेंट बरोबर करणं महत्वाचं आहे, की ती गोळी ती खातीये ती काय मूल होण्यासाठी न होण्यासाठी नाही, पण तो हॉर्मोनल इम्बॅलन्स जो आहे तो करेक्ट करण्यासाठी. फक्त काय होतं लहान मुलींच्या यु नो 15-16 वर्षात रोज एक गोळी खाणं म्हणजे फार डिफिकल्ट जातं त्या मुलींना. मला ह्याच्याबद्दलच विचारायचंय की गोळ्या देतात पाळी लवकर येण्यासाठी, किंवा आता तुम्ही जे म्हणाला ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, याबद्दल अनेक गैरसमज वगैरे आहेत, त्याबद्दल काय सांगायला? आय थिंक तसं काही घाबरण्यासारखी काही गोष्ट नाही. इंडिकेटेड कंडिशन्समध्ये जर तुम्ही घेतलं तर त्या गोळ्यांचा उलट चांगला परिणाम होतो, कारण पिरियड न आल्यामुळे त्रास होऊ शकतो. पण गोळ्या घेऊन तो पिरियड नियमितपणे येणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे ते त्याच्यात अनेकांना अशी भीती असते की साईड इफेक्ट होतील, त्याबद्दल? साईड इफेक्ट थोडेफार असतात, नॉशिया वॉमिटिंग मायग्रेन्स ज्यांना असतात त्यांना ह्या गोळ्या अजिबात चालत नाहीत, मग फार प्रॉब्लेम होतो ह्या लोक
यु नो पेशंट्सना ट्रीट करायला, पण ओव्हरऑल द साईड इफेक्ट्स फार कमी आहेत अँड आय थिंक दे आर टोटली क्वाईट सेफ, नॉट टोटली सेफ बट क्वाईट सेफ. बरोबर, पण त्याचबरोबर आपण हे पाळी देण्यासाठी ज्या गोळ्या म्हणतो पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सांगितलं की लाईफस्टाईल सुद्धा आणि आहार सुद्धा तेवढाच गरजेचा असतो, पण ओव्हरऑल एखादीचं पीसीओडी किती सिव्हिअर आहे हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही काय करता मग? सी आता जसं मी सांगितलं लहानपणी यंग एज मध्ये आपली ट्रीटमेंट जी आहे ती ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आहेत. आता जेव्हा तिचं लग्न होतं आणि सिव्हिअर पीसीओडी घेऊन ती आमच्याकडे येते तेव्हा दोन प्रकारच्या ट्रीटमेंट असतात. जर तिला मूल पाहिजे असलं तर आम्ही तिची स्त्रीबीजे तयार करतो, म्हणजे हे नॅचरल इस्ट्रोजन नॅचरल प्रोजेस्ट्रॉन शरीरात तयार होतं. आणि जर तिला पाळी मुलं नको असली तर तिला परत त्या पिल्सवर टाकतो. आता आपण दुसरा, कारण पिल्स आपण डिस्कस केलं, ज्या मुलींना मूल पाहिजे असतं त्यांना मग आम्ही क्लोमिफिन सायट्रेट लेट्रोझॉल इंजेक्शन्स वगैरे अशी ट्रीटमेंट चालू करतो. तर युजली पीसीओडीच्या मुलींना, सपोजिंग माझ्याकडे 10 मुली असल्या तर 10 मुलींना मी ट्रीटमेंट चालू करते. पहिल्या फक्त औषधं देते आणि त्यांना सांगते की संबंध ठेवा, प्रोव्हाइडेड ऑफकोर्स जे विर्याचं काउंट वगैरे यु नो हजबंड इज नॉर्मल, सीमन अनालिसिस केलेलं असतं आणि सगळं नॉर्मल आहे. मग त्यांना सांगतो मी संबंध ठेवा. 10 पैकी 3 मुली नॅचरली प्रेग्नंट होतात ह्या फक्त गोळ्या खाऊन, म्हणजे क्लोमिफिन सायट्रेट आणि ड्युफोस्टोन देतो आम्ही आणि त्या प्रेग्नंट होतात. दुसऱ्या 3 मुलींना इंट्रा युट्राईन इन्सेमिनेशनची गरज लागते, म्हणजे आम्ही औषध गोळ्या तयार करून अंडी तयार करतो, मग ती जेव्हा रप्चर करतो तेव्हा स्पर्म्स घेऊन आत सोडतो. ह्याच्यात नॉर्मली 3 मुली प्रेग्नंट होतात आणि ज्या उरलेल्या 4 मुली आहेत त्यांना कधी कधी आयव्हीएफ कडे वळावं लागतं. बरोबर. आणि त्यातल्या 3 मुली प्रेग्नंट होतील आयव्हीएफ मध्ये, पण एक मुलगी अजिबात अंडी देत नाही, दॅट इज अ सिव्हिअर फॉर्म. मग तिच्यामध्ये कधी कधी क्वचित आम्हाला एक डोनेशन किंवा अडॉप्शन कडे पण वळावं लागतं. अच्छा, म्हणजे पीसीओडी अशा प्रकारे कुठच्याही थराला जाऊ शकतं, पण काळजी घेणं वाईट खूप गरजेचं आहे. अहमदनगर वरून फोन आहे, सुप्रिया जाधव आपल्या बरोबर आहेत, बोला सुप्रिया. हा हॅलो मॅडम. हा बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा मला आहे ना 8 महिन्यांचा मुलगा आहे, तर मला पाळी येते पण अंगावरून काहीच जात नाही अजून, आणि दुखत पण पोटात खूप नेहमी. आय थिंक पाळी येते पण अंगावरनं जात नाही, म्हणजे प्रॉबेबली स्कॅन्टी पिरियड्स असतील. पण नॉर्मली काय असतं की जेव्हा मूल झाल्यावर तुम्ही ब्रेस्ट फीडिंग करत असता तेव्हा एक प्रोलॅक्टिन नावाचा हॉर्मोन वाढल्यामुळे पिरियड्स बंद होतात. तर कधी कधी 6 महिने ते इव्हन वर्षभर बायकांना पिरियड्स येत नाहीत किंवा कमी पिरियड्स येतात ते ब्रेस्ट फीडिंगमुळे. आणि ते ब्रेस्ट फीडिंग बंद केल्यानंतर 3 महिन्यात ते 4 महिन्यात सगळं पिरियड्स नॉर्मल येतात. तर जर असं तिचं ब्रेस्ट फीडिंग चालू नसलं तर थायरॉइड प्रोलॅक्टिन आणि एक सोनोग्राफी करणं महत्वाचं आहे. एकदा गायनेकोलॉजिस्टला आपलं दाखवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि याबद्दल आपण पीसीओडी बद्दल बोलणार आहोत, पण एक घेऊया छोटासा ब्रेक आणि तुम्हीही टॉक टाइम मध्ये सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 0226671474 या नंबरवर. वाघ म्हातारा जरी झाला तरी कधी गवत खात नाही, फक्त पुढे छान पण चालत नाही, दंड उघडे ठेवायचे आणि मग मच्छर चावला म्हणून ओरडायचे. गावातल्या आया बहिणींच्या अब्रू म्हणजे काय देवळातला प्रसाद नव्हं, त्याला सोडणार नाही. योग्य संधीची वाट बघायची आणि मगच वार करायची. पोलीस पाटील पंचनाम्याची तयारी करा. कोई मैच मिले कि नहीं? नहीं मिला. इनका मिलना इतना आसान काम नहीं है. मिशन अकम्प्लिश्ड. म्यूजिक का गुरुकुल. हीरो होंडा सारेगामापा लिटिल जेम्स. शुक्रवार और शनिवार रात 10 बजे सीटीवी पर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक हक्क परिषदेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा. निमंत्रक योगेश बहल, महापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिका. आज टॉक टाइम मध्ये आपण अनियमित